ठरलंय नक्की हॅट्रिक पक्की एकच निर्धार पुन्हा राजेश शिरसागर आमदार अशा घोषणा देत शिवसेनेचे कोल्हापूर उत्तर मधील उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचाराची भव्य पदयात्रा हजारो महिलांनी काढली देवस्थान समितीच्या खजानीश वैशाली शिरसागर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेतून शिरसागर यांच्या विजयासाठी स्त्री शक्ती एक वाटल्याचं दिसून आलं गेल्या दहा वर्षात राजेश शिरसागर सामान्य माणसांच्या हक्कासाठी लढले हा सामान्य माणूस म्हणजे शिवसेनेची ताकद आहे त्यामुळं राजे क्षीरसागर तिसऱ्यांदा विधानसभेत जाणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेली दहा वर्ष आमदार राजेश क्षीरसागर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचा विडा आमदार राजेश क्षीरसागर यांनी उचलला असून शिवसेना महिला आघाडी आणि भगिनी मंचच्या माध्यमातून महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात ते यशस्वी झाले आहेत निवडणुकीच्या तोंडावर शेकडो महिलांनी देवस्थान समितीच्या खजानीस वैशाली क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी काढली भगवी साडी भगवे स्कार परिधान केलेल्या महिलांच्या गर्दीमुळे जणू भगवी लाट आल्याचं चित्र दिसत होतं क्षीरसागर यांच्या विजयाच्या घोषणा देत हजारो महिलांनी दुधाळी मैदानापासून सुरू केलेली ही प्रचार फेरी बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी या मार्गावरून फिरली त्यामध्ये माजी महापौर सरिता मोरे नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे नगरसेविका तेजस्विनी इंगवले भाग्यश्री शेटके उमा इंगळे सीमा कदम माजी नगरसेविका माधुरी नकाते स्मिता माळी दिशा क्षीरसागर शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख मुख मंगलताई साळोखे पूजा भोर पूजा कामते सोनाली पेडणेकर वंदना मोहिते गौरी माळतकर गीता भंडारी अर्चना भुरके अनुराधा परमणे मीनाताई पोतदार मंगलताई कुलकर्णी पूजा पाटील रुपाली कवाळे भाजपच्या गायत्री राऊत भारती जोशी किशोरी स्वामी सुविधा सूर्यवंशी शोभा भोसले स्वाती कदम सुलभा मुजुमदार स्वाती क्षीरसागर सरिता बंदोडे सपना शिंदे प्रतिज्ञा राऊत राजलक्ष्मी निंबाळकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या राजेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी महिला शक्ती सरसावल्याचं या फेरीतून दिसून आलं